त्या सत्याग्रहाची कहाणी ही मुलगी पवाड्यामधून सादर करीत आहे. अतिशय तिचं कमी वय 5 वर्षाची जी वय आहे आणि आपलीच ती कन्या आहे. आपण तिचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी कुमारी ओवी प्रसाद काळे जिचं फक्त 5 वर्ष वय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 तळावर सत्याग्रह केलेला होता त्या 14 तळ्याची ती कहाणी आपल्या पवाड्यामधून सादर करीत आहे. तिच्या पालकांचं आणि तिचं मनापासून आपल्या दत्तग्रामाचं तुम्ही हार्दिक स्वागत करतो आणि तिला विनंती करतो की आपल्या सुंदर असं या पवाड्याचा तिने कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. शिक्षणाची गुरु केली महत्वाची हे बाबासाहेबांना कळलं होतं. तेव्हा त्यांनी पतेशे जाऊन शिक्षण घेतलं. ज्या 2 पदवी पदव्या मिळवायला 7 वर्षे लागतात त्या बाबासाहेबांनी लोक मध्ये मात्र 2.5 वर्षेच मिळवल्या. शिक्षण झाल्यावरती शिकून भारतात परत आले. आता आज आपण सगळे कॉलेजात जातो, डिग्री मिळवतो, पण त्यानंतर काय करतो? एखादी नोकरी किंवा बिझनेस, कारण की आपल्या स्वतःच उडाट असं महत्वाचं वाटतो. बाबासाहेबही करू शकले असते, त्यांना परदेशात रोज नोकरी मिळाली असती, पण ते परदेशात लंबले नाही आणि त्यांनी जगाच्या इतिहास अभूतपूर्व असा मानमुक्ती झालेला या भारतात उभारला. आणि त्याचं महत्व दुजाणार म्हणजे 14 तासाचा सत्याग्रह. बाबासाहेबांनी त्यांच्या श्वासाने पाणीच पेटवलं. डॉक्टर आंबेडकरांची कीर्ती व्यापक होती. हे बाबांची कीर्ती व्यापक, हे बाबांची कीर्ती व्यापक. महापंडित गेले वेळ झालं, कष्ट आणि विद्या मिळवणं आणि झाला महान खटनाकार. हे कष्टात गेले बाळपण, कष्टात गेले बाळपण, अस्पृश्य दीन जागुण, अन्यायाची चिड घेऊन आणि बिमळावून भेटून आणि तिथंच आणि तिथं जानबीची पहिली चिंगी बैठली. गुलामगिरीची जान आणि अस्पृश्यतेने उच्चार मांडला होता. बहुतांश ठिकाणी सर्वजणी बनवल्यावर पाणी पिण्यास पाणी भरण्यास अवजित पशु पक्षी पुढे डोर पाणी पितात. तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास 1923 साली मूलप्रस्तावात तळ्याचे पाणी सगळ्यासाठी खुले करण्यात आले होते. Yeah.
बाबा साहेब आमचं चण मानती अजी जी 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 बाबा साहेबांचा जय असो बाबा साहेबांचा जय असो बाबा साहेबांचा जय असो हॅलो या ओवीने सुंदर असं बाबासाहेबांचा पवाडा म्हणलेला आहे. आपल्या दत्तनगरचे नवनियुक्त सरपंच आदरणीय सुनील भाऊ शिरसाट यांनी तिला 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी सुनील भाऊला विनंती करतो की आपल्या हस्ते त्या मुलीचा सत्कार करायचा आहे. कृपया आपण कुठं असाल तर कृपया इकडे यायचंय. 5 मिनिट बाहेर गेलेले. या ठिकाणी सुंदर असं तिने बाबासाहेबांच्या चौदर तळ्याचा जो सत्याग्रह आहे त्याचं विवरण अतिशय सुंदर केलेलं आहे. तिच्या पालकांचं आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण सर्वांनी तिचं पुन्हा एकदा तळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं. या कन्याचं ती आपलीच कन्या आहे आणि भविष्यामध्ये मोठी स्टार होऊन आपल्या या दत्तनगरमध्ये ते सुंदर असं कार्यक्रम करणं अशी या ठिकाणी मी इच्छा बाळगतो. तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तिच्या पालकांचंही मनापासून हार्दिक स्वागत.